इंडियन आर्मीमध्ये आता स्वदेशी बनावटीचं आणि नवीन पद्धतीचं लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स म्हणजे वजनाने हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. प्रचंड असं त्यांचं नाव आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतीय हवाई दलात सामील करण्यात आली. यासाठी 3,887 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यह दुनिया के जितने भी इस प्रकार के हेलीकॉप्टर्स हैं उनमें एक बेहतरीन यह लाइट कॉम्बैट हेलीकॉप्टर है. जैसा हमारे प्रधानमंत्री मोदी जी का संकल्प था कि यहां पर इंडिजिनस सारे प्लेटफॉर्म्स वेपन्स और यह हेलीकॉप्टर्स और प्लेन्स बनने चाहिए, तो उनके इसी मंशा के अनुरूप हमारे प्रधानमंत्री की मंशा के अनुरूप ही यह लाइट कॉम्बैट हेलीकॉप्टर जो कि पूरी तरह से इंडिजिनस है वह बना है. इसमें मिसाइल के द्वारा भी मार सकता है, अन्य भी बहुत सारे दूसरे इक्विपमेंट्स हैं जिनके द्वारा भी यह अटैक कर सकता है. या स्वदेशी लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची काही खास वैशिष्ट्य आहेत. हे डबल इंजिनचं हेलिकॉप्टर असून इतर लढाऊ हेलिकॉप्टरच्या तुलनेत वजनाने हलकं असणार आहे. कमी वजनांमुळे हे हेलिकॉप्टर क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रांसह उंच भागातही टेक ऑफ आणि लँडिंग करू शकतं. रात्रीच्या वेळी हल्ले करण्याची आणि क्रॅश झाल्यानंतरही लँडिंग करण्याची यात क्षमता आहे. या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या काही फीचर्समुळे ते सहजासहजी शत्रूच्या रडारवर दिसणार नाहीत. जर शत्रूच्या हेलिकॉप्टर किंवा फायटर जेटने त्यांचं मिसाईल डागलं तर हे हेलिकॉप्टर त्यांचा मारा चुकवू शकतं. कॉकपिटची सर्व फीचर्स पायलटच्या हेल्मेटवर डिस्प्ले करण्यात आली आहेत. सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लडाख आणि वाळवंटी प्रदेशात सुद्धा ही हेलिकॉप्टर्स मोठ्या प्रमाणात तैनात केली जातील. प्रचंड हेलिकॉप्टर सियाचिन सारख्या उंच भागात तैनात करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहेत. कारगिल युद्धानंतर उंचावरील भागात लढण्याची क्षमता असणाऱ्या हेलिकॉप्टरची भारतीय सैन्याला गरज भासली होती. तर आता तब्बल 5,000 मीटर उंचीवर लँड आणि टेक ऑफ करण्याची क्षमता असलेलं हे जगातील एकमेव लढाऊ हेलिकॉप्टर असणार आहे.